महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आज सकाळी सांगलीत आगमन झालं. यावेळी त्यांच्यासमवेत सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी हे उपस्थित होते. यावेळी हेलिपॅडवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि खासदार संजय काका पाटील, प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत यांच्यासह जिल्हाधिकारी वीना काळम पाटील, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले असून पुढील 4 तास ते विविध विभागांचा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. मला घ्यावं म्हणून आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय आवारामध्ये मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. पुढील 4 तास